नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई के दबंग और भारतीय जनता पार्टी के विधायक गणेश नाई के निष्ठावान कार्यकर्ता पूर्व नगर सेवक सूरज पाटिल ने अपने जन्मदिन को जनसेवा के दिन के तौर पर समर्पित करते हुए 24/7 जनसेवा में तैनात। सूरज पाटिल ने अपने जन्मदिन के उपलक्ष में केरुल सेक्टर 12 से झूलेलाल मंदिर के सभागृह में कुक्षित गाँव सारसोले व सारसोली सेक्टर 6 के ज्येष्ठ नागरिकों की सुविधाओं के लिए छतरी वितरण व 10वीं व 12वीं कक्षा की गुणवंत छात्रों के लिए सत्कार समारोह का आयोजन बड़े ही जोश खरोश के साथ किया, जहां इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर मौजूद रहे ऐरोली के विधायक गणेश नाइक। साथ ही उपस्थित थे पूर्व सभागृह नेता रविंद्र थापे, पूर्व स्थायी समिति सभापति शुभांगी पाटिल, पूर्व नगर सेवक मुनावर पटेल, अमित मेड़कर, समाज सेवक एडवोकेट निरंत पाटिल, पूर्व नगर सेविका सुजाता पाटिल, जयश्री ठाकुर, प्रभाग के प्रतिष्ठित नागरिक और भारतीय जनता पार्टी के तमाम युवा कार्यकर्ता और पदाधिकारी। सूरज पाटिल के शुभचिंतकों से खचाखच भरे सभागृह में खास आकर्षण का केंद्र बिंदु बनकर साबित हो रहा था 24/7 आपला सूरज पाटिल नामक मनमोहक रंगोली। हालांकि वह पल बेहद अविस्मरणीय पल बनकर साबित तब हुआ जब गणेश नायक और उपस्थित तमाम मान्यवरों के हाथों प्रभाग क्रमांक 34 के तमाम ज्येष्ठ नागरिकों के साथ गुणवंत छात्रों का विशेष तौर पर सम्मान किया गया। गौरतलब है कि सूरज पाटिल वो लोक प्रतिनिधि हैं जिन्होंने गणेश नायक के भरोसे को कभी भी खाली जाने नहीं दिया और जनता के बीच अपने कार्यों से मजबूत पकड़ बनाए रखी। यही कारण है कि इस दौरान अपने भाषण में गणेश नाइक ने अपने इसी सिपा सलार सूरज पाटिल के सामाजिक और राज्य के कार्यों पर संतुष्टि जताते हुए कहा कि सूरज पाटिल जैसे सक्षम लोक प्रतिनिधि संपूर्ण 122 प्रभागों में जनता के विश्वास पर खरा उतरकर अगर सक्रियता के साथ अपने कार्यों का परचम लहराएंगे तो निश्चित रूप से एक मजबूत ताकत का निर्माण होगा। कार्यकर्ता म्हणून घडला सूरजच्या सूरजला सूरजने कधी माझ्याकडे कुठली गोष्ट मला पाहिजे म्हणून सांगायला कधी आला नाही। त्याला युवकचा अध्यक्ष बनवलं त्याला सांगायला पण आला नाही। सूरज पाटील सारखा कार्यकर्ता म्हणजे सूरज पाटीलच कौतुक करताना सूरज पाटील सारखे कार्यकर्ते निर्माण हवेत अशी माझी इच्छा। एक सूरज पाटीलने जर उद्याला त्या ठिकाणी जर नवी मुंबईमध्ये 122 नगरसेवक आहेत 122 जर सूरज पाटील घडले तर या नवी मुंबई शहराला मीडिया से बात करते हुए गणेश नाइक ने कहा कि 15 साल पहले सूरज पाटिल जैसे चेहरे को मौका दिया और संधि को सोना करने वाले सूरज पाटिल पर आज उन्हें बेहद गर्व है। क्षणिक सुख निर्माण करने करता चुकीचा मार्गाचा अवलंब केला नाही अशी लोक शांत म्हणजे कसल्या प्रकारची चिंता त्यांना करावी लागत नाही। सूरज पाटिल त्याच्यातले एक आहे, असलं काय नसलं काय त्याची त्याला चिंता नाही आणि नाही म्हणून दुसऱ्याच्याकडून हिरावून खेचून घेण्याची त्याची धारणा नाही। शक्य असेल तर आपल्या खिशातले दोन पैसे दुसऱ्याला मदती करतात देण्याची धारणा त्यामध्ये आहे आणि म्हणून अशी तरुण मंडळी मला आवडते। तरुण म्हणजे काय सगळीच मला आवडतात आणि म्हणून मग अशी बोललो की 122 वार्डमध्ये असे जर नगरसेवक झाले तर मला त्याचा आनंदच वाटणार आहे। ज्याच्या मनामध्ये दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते अशी माणसं धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन त्यांना संधी दिली गेली पाहिजे आणि त्याने संधी दिल्यानंतर त्याने संधीचं सोनं केलं पाहिजे आणि ते सूरज पाटीलने ते सोनं केलेलं आहे असं माझं मत।
गणेश नाइक ने कहा कि उनके साथ रहने वाला कार्यकर्ता भूखा रहेगा मगर उसके चेहरे पर तेज होगा, मगर जो उनसे दूर गया उसके चेहरे पे कभी खुशी नहीं दिखी बल्कि तनाव के बादल ही मंडराते रहे। मी तुम्हाला विनम्रपणे सांगेन, गणेश नाईकच्या बरोबर असलेला माणूस कधी कधी दिवसभर उपाशी राहतो परंतु त्याच्या चेहऱ्यावरचं तेज लोपत नाही। माझ्यापासून दूर गेले, मी शाप नाही देत, माझ्यापासून दूर गेलेली माणसं त्यांच्या चेहऱ्यावर खुशी आनंद दिसत नाही। हे तुम्ही तर तुम्ही पत्रकार तुम्ही बघता, चिंताग्रस्त होतात, दुःखी होतात। मी परमेश्वराला सांगतो ते कोणी कुठल्या तरी कारणाने एखाद्या चांगल्या विचारापासून दूर गेला असेल तर त्याला परत सामावून घे, त्याला सुखी कर, सगळ्यांना माफ कर, अशी माझी धारणा आहे। वही सूरज पाटिल ने कहा कि गणेश नाइक उस खान के कलाकार हैं जो किसी भी कार्यकर्ता को सही आकार दे सकते हैं और सूरज पाटिल उसी का प्रतीक है। जेव्हा खाणीत कोळशाच्या खाणीत किंवा इतर कुठे जो काही धातू भेटतो तो सोनार त्या पद्धतीने आकार देतो आणि मग तो व्यापाऱ्याला किंवा तुम्हाला आम्हाला आवडतो, त्या परिणत गणेश नाईक ही खाण आहे, खाणीतला कलाकार आहे। म्हणजे कुठल्याही गोष्टीला आकार देऊन त्याला समाजापुढे समाजाला आवडेल अशा पद्धतीनं आकार उकार देतात आणि सूरज पाटील त्याचंच एक प्रतीक आहे की सर्वसामान्य एक कार्यकर्ता एवढ्या लोकांच्या प्रेमाचा जर हकदार बनतो तर त्याचं सर्व श्रेय हे माझ्या आई बाबांना आणि माझे मार्गदर्शक आदरणीय गणेश नाईक साहेब। सूरज पाटील ने कहा की मैं कल आज और कल भी एक कार्यकर्ता था और रहूंगा क्योंकि गणेश नाईक का कार्यकर्ता होना ही सबसे बड़ी श्रीमंती है। मी नेहमी सांगतो माझं पद कालही कार्यकर्ता, आजही कार्यकर्ता, उद्याही कार्यकर्ता, त्यामुळे निश्चित कार्यकर्त्याच्या मोठ्या या जगात मला पद नाहीये आणि त्या पदात मी खूप खुशी आहे। त्या पदापेक्षा जेव्हा कुठलं पद माझ्याकडे येईल ना तर ती गोष्ट लागू होईल, पण मला आयुष्यभर कार्यकर्ता राहायचं, गणेश नाईक साहेबांचा कार्यकर्ता ही माझी श्रीमंती, हाच माझा मोठा दागिना, असं मी बोललेलो आहे आणि नेहमी बोलत राहील। 122 प्रभाग में सूरज पाटिल जैसा लोक प्रतिनिधि के गणेश नाईक के बयान से अभिभूत सूरज पाटिल ने कहा कि अब समाज कारण के साथ राजकारण में काम करने की जिम्मेदारी और बढ़ गई है और इस पद पर मजबूती से वे आगे बढ़ते रहेंगे। माझा परिणाम अजून योग्यता दाखवणे आणि जे केले त्याला अजून टिकवून चांगल्या परिणाम वागणे, दादांच्या बोलण्यामध्ये सूचकता असते, ज्याला समजलं तो खरा आणि ज्याला नाही समजलं ते तुमच्या समोर आहेत कित्येक जण, त्यामुळे गणेश नाईक साहेबांचं मार्गदर्शन आज मला वाढदिवसाला एक नवीन उमेद देऊन गेले। निश्चित येणाऱ्या समाजकार्याच्या वाटचालीमध्ये राजकारणाच्या वाटचालीमध्ये मी त्यांच्या मार्गदर्शक सूचना निश्चित पालन करेन आणि अधिकाधिक माझ्या लोकांच्या नागरिकांच्या जीवनात आनंद देण्याचा मी प्रयत्न। ब्युरो रिपोर्ट, नवी बी नेटवर्क।